नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ही क्रेमर्स मेथड टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन, म्हणजे या ठिकाणी क्रेमरची जी पद्धती आहे ही एक सामायिक समीकरण सोडवण्याची रीत या ठिकाणी दिलेली, त्याचे हे लेटचं रिमेंबर म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे, आणि हे फॉर्म्युले आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. राईट द गिवन इक्वेशन इन द फॉर्म ऑफ द ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी, आणि फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स डी आणि डी एक्स अँड डी वाय युझिंग द एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द एक्स वाय, म्हणजे या ठिकाणी आपल्याला किमती काढायच्यात एक्स आणि वायच्या. त्यानंतर इक्वेशन जे आहे निश्चयकाच्या किमती काढायच्यात डी एक्स डी डी एक्स आणि डी वाय. आणि इक्वेशन आपण जे पद्धतीने लिहितो म्हणजे दिलेलं समीकरण या स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे ए एक्स बी वाय इज इक्वल टू सी. अशा पद्धतीनं हे फॉर्म्युले आहेत की जेणेकरून क्रेमरची ही मेथड आहे त्याच्यानुसार आपल्याला पुढे सगळे गणित सोडायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा मराठीमध्ये दिलेलं आहे मराठी मीडियमच्या मुलांना क्रेमरची पद्धत वापरून एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत, म्हणजे दिलेले समीकरण हे आपल्याला बी ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या स्वरूपात लिहायचे, म्हणजे डी डी एक्स आणि डी वाय ह्या निश्चयकाच्या किमती काढायच्यात, म्हणजे डिटर्मिनंट काढायच्यात आपल्याला. तर एक्स आणि वायच्या किमती जर काढायच्या असतील तर आपल्याला डी एक्स अपॉन डी आणि वायची किंमत काढायची असेल तर डी अपॉन डी वाय अपॉन डी हे आपल्याला काढायचं आहे. या पद्धतीनं आपल्याला सोडत असताना खाली काही उदाहरणं सोडायला दिलेली आहेत त्यांनी, ते आपण सोडून घेऊया की जेणेकरून आपल्याला ते क्वेश्चन एक्झरसाईजमधले पण सोडवता येतील. या ठिकाणी सॉल्व द एक्झाम्पल आहे, सॉल्व द फॉलोविंग अ सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग द क्रेमर्स रूल. मग आता या ठिकाणी उदाहरण काय दिलेलं आहे, फाईव्ह एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू मायनस इलेवन, टू एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू मायनस टेन गिव्हन द इक्वेशन. या ठिकाणी दिलेलं इक्वेशन काय आहे त्या पद्धतीनं ते मांडून घ्यायचं आहे. फाईव्ह एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू मायनस इलेवन, टू एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू टेन मायनस टेन. आता या ठिकाणी किमती कशा दिलेल्या आहेत पहा, हे डी म्हणजे जो काही पहिला तुमचं हे आहे उदाहरण आहे त्याच्या किमती कशा म्हणल्यात पहा, फाईव्ह त्यानंतर थ्री त्याच्यासमोर, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक्स आणि वाय किंमत दिलेली आहे. त्यानंतर दुसरी आहे टू आणि फोर, टू आणि फोर म्हणजे आपल्याला इथे एक्स वायच्या किमती काढायच्या आहेत लक्षात ठेवा. तर या ठिकाणी याचं काय केलेलं आहे मल्टिपल, म्हणजे चार गुणिले पाच असं याचा तिरकस गुणाकार केलेला आहे. आणि तीन आणि दोनचा या ठिकाणी काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे, आणि त्याच्यामधून ते मायनस केलेले आहेत, म्हणजे पाच गुणिले चार म्हणजे फाईव्ह गुणिले चार मायनस टू मल्टिपल थ्री म्हणजे चार पंचे वीस, आणि या ठिकाणी सहा येतात बेत्रिक सहा, तर वीसमधून सहा गेले तर चौदा. या ठिकाणी आता हा डी काढला म्हणजे डी एक्स काय आहे तर पहा, डी एक्स काय दिलेलं आहे पुढं इक्वेशन कशी दिलेली आहे त्या पद्धतीनं तुम्हाला मांडायचं आहे. मायनस इलेवन मायनस इलेवन घेतलं आहे, त्यानंतर मायनस टेन मायनस टेन, आणि त्यामध्ये पहिले जे आपले हे आहेत वायचे इक्वेशन जे आहेत अलग लक्षात वायचे जे चल आहेत समजा थ्री आणि फोर हे घ्यायच्यात, त्यांचा पण तिरकस गुणाकार करायचा आहे. या ठिकाणी इलेवन मल्टिपल किती होतात फोर, आणि टेन मायनस टेन मल्टिपल थ्री, म्हणजे यांचासुद्धा काय केलेलं आहे या ठिकाणी तिरकस गुणाकार केलेला आहे. म्हणजे अकरा चार आणि दहा मायनस सॉरी मायनस टेन मल्टिपल थ्री म्हणजेच अकरा चार चव्वेचाळ फोर्टी फोर प्लस, या ठिकाणी यांची काय आता लक्षात ठेवा इथं मायनस मायनस होतील हे प्लस होतील, हे मायनस मायनस प्लस होतील तसे मायनसच करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर इथं इलेवन प्लस मल्टिपल फोर फोर्टी फोर मायनस किती येतात टेनचा थ्री थर्टीन, म्हणजेच इथं आता इथं मायनस मायनस प्लस होतील, मायनस फोर्टीन प्लस थर्टीन इज इक्वल टू मायनस फोर्टीन. यानंतर डी वाय, आता डी काढला डी एक्स त्यानंतर डी वाय,
डीवाय काय आहे 5 2। आता इथं पहा ह्याच्या किमती कशा टाकलेल्या आता 5 2, म्हणजे आपण कशाची किंमत काढतो आहे या ठिकाणी डी वायची किंमत काढताना 5 आणि 1, म्हणजे एक्सचे चल या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला इक्वेशन जे दिलेली आहे इजिकल टूच्या पुढचे जे अंक आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहेत, म्हणजेच -11 -10। लक्षात ठेवा डी एक्स काढत असताना ते सुरुवातीला जातात, त्यानंतर डी वाय काढताना ते नंतरच्या कॉलममध्ये येतात नेक्स्ट स्टेपमध्ये, म्हणजेच 5 2। आता यांचा पण काय आहे ते कसंच गुणाकार आहे, आणि सगळ्यांची मेथड तुम्हाला सांगतो वजाबाकीच करायची लक्षात ठेवा, म्हणजे 5 आणि 10 चा गुणाकार 2 आणि 11 चा गुणाकार। 5 10 चा किती येतात -15, इथं मायनस दिलेलं आहे 2 2, मायनस मायनस इथं प्लस होतील, 11 2 चा 22 म्हणजे 22, आणि यांची जर वजाबाकी केली तर -15 आहे इथं वजा वजा काय होतात ते प्लस होतात, म्हणजेच 50 मधून या ठिकाणी 22 जातात, ते किती किती येतात पहा, सॉरी -15 मधून हे किती होतात 22 22, पण हे प्लस होतात, म्हणजेच इथं मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह आहे, 50 मधून 22 जातील म्हणजेच -28 येतात। आता एकची किंमत काढताना डी एक्स अपॉन डी हा फॉर्म्युला दिलेला आहे, म्हणजेच आपल्याकडे किती आलेत -14 आणि अपॉन किती येतात 14। आता हे 14 संक्षिप्त रूप जातं, इथं -1 येतात। त्यानंतर वायची किंमत काढताना डी वाय अपॉन डी, म्हणजे डी वाय काढला आपण, डी वाय ही किती आहे 28 आहे, अलग लक्षात, आणि 14 हे कोणतं येतं तर लक्षात ठेवा डी जो दिलेला आहे तो आपल्याला काढायचा आहे, म्हणजे 14 14 2 या ठिकाणी त्याला भाग जातो, 14 2 काय होतात 28, अलग लक्षात, इथं मायनस चिन्ह आहे म्हणून -2। म्हणून या ठिकाणी एक्स आणि वाय इज इक्वल टू -1 आणि -2 इज द सोल्युशन, म्हणजे हे त्याचे उकल आहेत। अशाच पद्धतीनं हे सुद्धा उदाहरण तसंच आहे, जेणेकरून म्हणजे दिलेल्या समीकरणाची काय करायची तुम्हाला उकल काढायची, त्याचे सोल्युशन काढायचे। या पद्धतीनं इकडे सुद्धा दिलेलं आहे तेच 14 अपॉन 14, इथं किती येतात -1, अलग लक्षात, आणि वाय 14 2 28, तर इथं -2 येते, लक्षात ठेवा। म्हणून या ठिकाणी निश्चयकाच्या किमती दिलेल्या आहेत। आता खाली एक उदाहरण दिलेलं आहे, आता सेमीचं सांगितलं आहे, आता मराठीचं सांगतो आहे। या ठिकाणी पहा निश्चयक पद्धतीने दिलेली एक सामायिक समीकरणे सोडवण्याची चौकट पूर्ण करा, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा काय येते सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय द डिटर्मिनंट मेथड फिल इन द ब्लँक्स, y+2x-19 = 0 आणि 2x-3y+3 = 0, असे दोन इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। आता सोल्युशनमध्ये काय आहे, राईट द गिवन इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax+by = c, म्हणजेच काय सांगितलं आहे की दिलेले समीकरण तुम्हाला काय करायचं आहे ax by = c या स्वरूपात लिहायचं आहे, म्हणजे 2x+y = 19 आणि 2x-3y = -3। या ठिकाणी आता डी ची आपल्याला किंमत काढायची आहे, म्हणजे डी ची किंमत काढताना काय येणार 2 2, म्हणजे एक्सचे चल घ्यायचे, त्यानंतर वायचे चल घेतले, वायला इथं 1 आहे तो 1 घेतला, इथं -3, अशा पद्धतीनं हे होतील। त्यानंतर यांचा पण तिरकस गुणाकार केला, यांचा पण काय आहे तिरकस गुणाकार आहे, लक्षात ठेवा 2+2 × -3 − 2 × 1, म्हणजे 6 2 अशी त्याची इक्वेशन येते, म्हणजेच -6 मधून -2 गेले तर त्यांची ॲड होती, म्हणजेच -8 येतात, लक्षात ठेवा। आता डी एक्सची किंमत काढायची, डी एक्सची किंमत काढायची म्हणजे आपल्याला इक्वेशनच्या समोर जे दिलेलं आहे, म्हणजेच इजिकल टूच्या समोर जे आहे त्याची किंमत जी आलेली ती दिलेली आहे ती, म्हणजेच 19 -3 1 आणि 3 हे कोणाचे वायचे हे चलं आहेत, ते घेतलेत, त्यांचंसुद्धा काय केलं या ठिकाणी
तिरकस गुणाकार केलेला आहे, म्हणजे 19 वजा 3 आणि वजा 3 गुणिले 1, याचा सुद्धा पहा लक्षात ठेवा, याचा सुद्धा काय आहे हे तिरकसच गुणाकार आहे। आणि तिरकस गुणाकार केला तर -57 - 3 = -54 येतं, लक्षात ठेवा। त्यानंतर dy ची किंमत है, dy ची 2 2, हे चल जे आहेत ते कोणाचे आहेत, x चे आहेत, आणि 19 - 3 हे काय आहे = पुढे दिलेली त्याची इक्वेशन आहे, याचा सुद्धा काय केलेला आहे तिरकस गुणाकार केला आहे। 2 × -3 आणि 2 × 19, आता 19 × 2 किती येतात 38, आणि 2 × -3 - 6 = 44। आता एक ची किंमत काढली तर dx/d म्हणजेच एक्स बरोबर किती येतात -54/8, अलग लक्षात, म्हणजेच 8 ने तुम्हाला या ठिकाणी 2 ने भाग जातो बेचोक, व्यतिरिक्त बेचोक 8 आणि b2 ने 4, खाली 1 राहिला b7 14, म्हणून 27/4 राहिला। या ठिकाणी dy/d या ठिकाणी 44/8, या ठिकाणी सुद्धा 4 2 8, 4 1 4 आणि 4 1 4, या ठिकाणी सुद्धा 11/2, म्हणजे dy आणि d ची किंमत काढायची, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी x आणि y याच्या किमती ज्या दिलेल्या आहेत 27/4 आणि 11/2, या दिलेल्या समीकरणाची काय आहे उकल आहे। या ठिकाणी सुद्धा इक्वेशन ज्या दिलेल्या आहेत त्या पहा की जेणेकरून सगळ्या किमती या ठिकाणी सुद्धा टाकलेल्या आहेत, याला फक्त याचे तिरकस गुणाकार करायचे प्रत्येकाचे आणि किमती व्यवस्थित टाकायच्यात। किमती पुन्हा एकदा पहा, ज्यावेळेस आपण dx ची किंमत काढतो त्यावेळेस y ची चल घ्यायचे आणि y ची किंमत काढतो त्यावेळेस x ची चल घ्यायचे। त्यानंतर पुढे सुद्धा ही इक्वेशन लक्षात ठेवायची, इथं b^8 आणि b^2 ने 4, b^7 14, त्यानंतर 4 ने या ठिकाणी भाग जातो b^2 ने 4 2 ने 8, 4 1 4, 4 1 4 इथं 11/2, ही एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण होते। लक्षात ठेवा dy ची ही क्रेमरचा रूल आहे, म्हणजे क्रेमरच्या पद्धतीनुसार हे आपण सोडले। त्यानंतर खालची सुद्धा कंप्लीट द ॲक्टिव्हिटी आहे, सोपी आहे, लक्षात ठेवा। या ठिकाणी 3x - 2y = 3 आणि 2x + y = 16, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट्स इन द गिवन इक्वेशन। आता हे सुद्धा दोन्ही वरील समीकरणाच्या निश्चय किमती टाकायच्यात। आता डी ची किंमत काढता असताना आपल्याला काय घ्यावं लागतील, एक्स चे चल घ्यावं लागतील, म्हणजे 2 3 आणि 2, हा 3 आणि काय घेतला आहे 2 घेतला आहे। त्यानंतर मग वायची किंमत काढायची, सॉरी वायचे चल घ्यायचे -2 खाली घेतला 1, म्हणजे y^1। त्यानंतर dx काढायचं आहे 3 आणि 16, त्यानंतर -2, त्यानंतर -1, म्हणजेच -2 ही वायची किंमत, म्हणजे x ची किंमत काढत असताना वायची चल घ्यायचे = काय। आता याचे तिरकस गुणाकार करून डायरेक्ट मेथड वापरलेली आहे, लक्षात ठेवा। आपण जे सोडले ते काय केलेलं आहे, इथं एकमेकाला हे मायनस केले, यांचा तिरकस गुणाकार करून मायनस करून 7 आलेत, याचे 35 आले। त्यानंतर याचे पण dy ची किमती काढायचे आहेत, म्हणजेच तुम्हाला तिरकस गुणाकार करून याचे मायनस करून 44 आलेत, म्हणजे व्हॅल्यूज द अकॉर्डिंग इन द क्रेमर्स रूल। आता एक ची किंमत काढायची, म्हणजे 35/7 अलग लक्षात, म्हणजे डी घ्यायचं फॉर्म्युल्यानुसार क्रेमरच्या रूलनुसार, म्हणजे 7/5 या ठिकाणी काय झाले 35 झाले। या ठिकाणी परत 7 6 42 अलग लक्षात, म्हणजे 6 किंमत आली। म्हणून एक्स आणि वायचे हे जे सोल्युशन दिलेले आहेत किंवा उकल दिलेली आहे 5/5 आणि 6। त्यानंतर याची सुद्धा किंमत दिलेली, जसे सेमीचा आहे तसंच मराठीचा पण आहे, तशाच किमती। आता लक्षात ठेवा हे सगळे यांचे तिरकस गुणाकार केलेले आहेत आणि तिरकस गुणाकार करून आपण
एकमेकांमधून ते मायनस केलेले आहेत आणि मायनसमधून ही जी मोठी पद्धत आहे ती शॉर्टमध्ये या ठिकाणी दिली फिल इन द ब्लँक्स आहे फक्त. तर लक्षात ठेवा याचं संक्षिप्त रूप द्यायचं याला 7 5 35 आणि 7 6 42 जे वरच्या पद्धतीने तेच त्याची काय येतं या ठिकाणी 5 6 हे काय येतं ओपन आहे. त्यानंतर एक्झरसाइज जी दिलेली आहे तुम्हाला 1.3 आणि 1.3 तर 1.3 मध्ये जी काही व्हॅल्यू दिलेली आहे ते डिटर्मिनंटच्या फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट आणि पहिला जो क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स इन द करेक्ट नंबर. आता सोपी अशाच पद्धतीनं क्वेश्चन येतात, क्वेश्चन अवघड नसतात जेणेकरून तुम्हाला हे सहजासहजी सोड. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेले येतं याचं काय केलेलं आहे फक्त तिरकस काय केलेलं आहे गुणाकार केलेला आहे आणि एकमेकामधून मायनस केलेले आहेत म्हणजे 3 × 5 − 2 × 4 म्हणजे 3 × 5 = 15 − 8 त्याच्यामधून किती राहणार आहे तर 6 आलं लक्षात. अशा पद्धतीनं या ठिकाणी दिलेले आहे आणि ती एक जर तुम्हाला काय करायच्यात सोडायच्यात आलं लक्षात. सराव संच 1.3 म्हणजे प्रॅक्टिस सेट सॉरी 7 7 राहतात तिथे अलग लक्षात. या ठिकाणी जे आहेत ते 7 राहत आहेत तर 7 टाका येते. आता याच्यासुद्धा व्हॅल्यू काढायची म्हणजेच आपल्याला काय करायच्यात याचे तिरकस गुणाकार करायचे प्रत्येकाचे. ते मी सोडून दिलेले आहेत ते पण समजून सांगतो आणि तुम्हाला ते पण टाकून देतो. याचे सर्वांचे तिरकस गुणाकार करायचे. त्यानंतर सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग द क्रेमर्स रूल. मग त्यांच्या पद्धतीनं आपण जसे आता सॉल्व द क्वेश्चन केलेत त्या पद्धतीने हे क्वेश्चन सोडायचे. हे पण 6 क्वेश्चन आहेत ते पण सोडायचे. अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट आहे. मोबाईलला प्रॉब्लेम आल्यामुळे ते व्हिडिओ मी बनवू शकलो नाही त्याबद्दल सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि आपण असंच कंटिन्यू पुढे आता चालू ठेवूया. याचं एक प्रकरण पूर्ण झालं की आपण दुसरं पूर्ण करू आणि त्यानंतर सर्वसाधारण चांगला रिपोर्ट आहे नगरमध्ये तरी ग्रीन झोनमध्ये नगर येते त्या पद्धतीनं आपण पुढची पण चांगली तयारी करून घेऊया. आणि हे दिलेले व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि पुन्हा पुन्हा पात्रा म्हणजे तुम्हाला समजेल आणि त्या पद्धतीनं सोडवायचा प्रयत्न करा. ओके या ठिकाणी 2 क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू फॉलोइंग द डिटर्मिनंट्स हे तुम्हाला टाकून देतो, याचे पण क्वेश्चन देतो. त्यानंतर 3 आहे याचे पण एक्झरसाइज सोडलेली आहे ती पण सोडून देतो. धन्यवाद. आणि मला काही अडचण असेल तर कमेंट करत चला आणि सांगत चला, एकमेकांना अलर्ट करा आणि दुसरे पण तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना पण सांगा की ह्या ग्रुपला आपण जॉईन करून घेऊया त्यांना पण. धन्यवाद.